नाही नाही जे आम्हाला मिळालेलं आहे ते मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला काय त्या निधीचे वाटपामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला जे निधी पाहिजे त्यांनी दिलेला आहे. फक्त असं आहे की निधी जे आहे आपण जेव्हा वापरतो ते डेव्हलपमेंटसाठी आणि जे उपयोगी आहे त्यासाठी निधी वापरला पाहिजे असा माझा मत. या निर्णय जे आहे महाविकास आघाडीचे जे आमचे कोऑर्डिनेशन कमिटी आहे आणि ते आमचे अध्यक्ष आहे मुंबई काँग्रेस कमिटीचे त्यासोबत ते बसून ते त्याची चर्चा करणार आहे. नाही आज असं आहे की छोटा छोटा पक्ष तुम्ही कोणते पक्ष बोलतात मला माहीत नाही. हां ते गवईगड तर सोबत आहे ना. गवई आहे पीपल रिपब्लिक ते आहे आमच्या सोबत आहे. तर सर बी जे पी नेहमी म्हणतं आहे काँग्रेस विरोधी भूमिका अनेकदा त्या भूमिकेत जात नाही. बरोबरचा विरोध करते किंवा त्या ज्या गोष्टीने विरोध करायचा आणि विरोध करत नाही त्याबाबत तुम्हाला तुमचं काय म्हणायचं? नाही असं आहे की आपण जे भाजप ते बोलतात की विरोध नाही करतात पण भाजप काय करतात? भाजप स्वतः काय करतात सांगा ना. भाजप इकडे बोलतात आम्ही विरोध करतात आणि तिकडे बसतात जाऊन. भाजपचा असा आहे ना की त्याची भूमिका कधी स्पष्ट नाही ना. आणि आम्ही एक प्रभावी विरोधी पक्षामध्ये बसलेला आहे. आम्ही जे विरोध करायचा त्याला विरोध करणार आहे. आणि फक्त विरोधसाठी विरोध करायचा हे बरोबर नाही. काही चांगला बाब आहे तो त्याला आम्ही पाठिंबा देणार ना. बट जे विरोध करायचा आम्ही विरोध करणार आहे. जे भूमिका आज तिकडे स्ट्रॅटेजी कमिटीने घेतलेलं आहे ते भूमिकेमध्ये मी आहे. मी एक स्ट्रॅटेजी कमिटीचा मेंबर आहे. कळायला पाहिजे. एक आपल्याला माहीत आहे 2017 जे डिलिमिटेशन केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो. मी स्वतः नोव्हेंबर महिन्यामध्ये गेले वर्षात नोव्हेंबर महिन्यामध्ये मी आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबाला एक पत्र लिहिलं आणि त्याच्यासोबत एक पत्र आमचे बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण साहेबाला लिहिलेलं आहे. पत्रात काय म्हटलेलं आहे मी की आपण डिलिमिटेशन करायला पाहिजे. भाजप सत्तेमध्ये होते 2017 त्यांनी 45 वॉर्ड्स त्यांनी असा केलेला आहे. ते फक्त भाजप निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकत आहे असा त्याने पुनर्रचना केले. मी उदाहरण 2-3 दिलेलं आहे. एक उदाहरण माझ्या बाजूचा वॉर्ड आहे 177 वॉर्ड जे आहे ते पंजाबी कॉलनीतून कालसा कॉलेजतून असा जातात तिलकनं आपला द हिंदू कॉलनी त्याची अडचण आहे. 2-2 ब्रिज क्रॉस करून तिकडे गेलेलं आहे. आणि असा त्याने केलं आहे की फक्त तिकडे भाजपचे नगरसेवक जिंकून येऊ शकत आहे असा त्याने केलेलं आहे. तो त्यामध्ये सो दॅट इज नॉट फेअर. त्यांनी जे केलेलं आहे त्यांनी जाणून बुजून कुठे ना कुठे त्याचे लोक जास्त आपण बघितलं 2012 फक्त 28-30 होते आणि 2019-17 तुम्ही बघितलं 84-82 आलेलं आहे. तो कुठे ना कुठे इतकी मोठं जंप आणि जे वॉर्ड पूर्ण डिलिमिटेशन केलेलं आहे त्या वॉर्डात त्याने जिंकून आले. आम्ही काँग्रेस पार्टी आपल्याला माहीत आहे की स्वबलावर आम्ही आमच्या निवडणूक लढणार आहे. यामध्ये आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे की आमचा सत्ता महानगरपालिकामध्ये यायला पाहिजे. आणि आता निवडणुकीच्या नंतर ठरणार की शिवसेना बसणार आहे की भाजप बसणार आहे. जेव्हा आम्ही सत्तेमध्ये येणार तो कोण बसणार ते नंबर 2-3 कोण येणार आम्हाला काय माहीत आहे. आंबट नंबर 1 येणार. भाजपच्या मोठा आहार आहे. आपल्याला माहित आहे की भाजप जेव्हा एक नियोजन करतात त्याच्या नियोजनमध्ये ते कमी पडत नाही.
आणि या नियोजनमध्ये ते कमी पडलेलं आहे असं दिसत आहे. यामध्ये असं आहे की भाजप वेळोवेळी सांगतात की ते पायरीकरी आहे, बट मला या चार वर्षात पायरीकरी दिसली नाही, ते सोयीस्कर पायरीकरी होते. आपल्याला मी सांगू इच्छितो की 2014 ते 2017 जे जेव्हा भाजपचे सरकार होते त्यांनी पूर्णपणे विरोधाची भूमिका त्यांनी केले नाही. ते किती वेळ तुम्हाला माहीत आहे ते सहा भूखंडाच्या आपल्याला माहीत आहे की पास झालेले आहे, ते गप्प बसले होते. तर असा किती आपण मी दाखवू शकत आहे की त्यांनी सत्ताधारीचे सोबत होते, शिवसेनाचे सोबत होते, आणि त्याने शिवसेनाचे सोबत बसून त्यांनी कृत्य केलेलं आहे, माझा यामध्ये स्पष्ट आहे. आता आपल्याला माहीत आहे की 2019 सत्ताच्या नंतर त्यांनी स्वतः स्टँडिंग कमिटीमध्ये कुठे बसले होते, ते शिवसेनाचं सोबत बसले आहे. आता जे कोरोनाच्या नंतर स्टँडिंग कमिटीचे हॉल तिकडे नाही, आता जेव्हा 2019 त्याचे सत्ता झाले ते सत्तेमध्ये नाही होते, ते सोबत बसले होते. आणि आज प्रभातमध्ये बघा ना, सगळे प्रभातमध्ये ते बसले सोबत. तो तुम्ही कसं बोलू शकत आहे की ते मुंबईचे पारेकरी नाही, मुंबईचे ते जे भूमिका ते मांडायला पाहिजे त्यांनी मांडले नाही. आता काँग्रेस राज्यामध्ये सत्तेत आहे महाविकास आघाडीसोबत, आता मुंबई महापालिकेची निवडणूक 1 वर्षावरती आलेली आहे, पुन्हा एकदा आता न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे की काँग्रेसच मुंबई महापालिकेतला विरोधी पक्षनेते आहे, तर आता प्रभावी भूमिका मांडली जाईल का शिवसेनेच्या विरोधात वर्षभर? नाही, आमचे स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकामध्ये महाविकास आघाडीने आहे. आम्ही इकडे आपल्याला माहीत आहे, आपण बघितलं की जे शिवसेना सत्तेमध्ये बसलेला आहे, बट आम्हाला मुंबईच्या हितासाठी प्रश्न जे मांडायचे आहे आम्ही मांडणार आहे. आणि एक वेळ असा येणार की आम्हाला शिवसेनाचे विरोधात बोलायचे आहे तर आम्ही बोलूया, पण माझ्यामध्ये असा आहे, माझ्या यामध्ये स्पष्ट आहे की आम्ही मुंबईसाठी आता एक विजन तयार करणार, आणि हे विजन घेऊन आम्ही लोकाकडे जाणार आहे. आणि आता आपल्याला माहीत आहे की आदरणीय मुंबई काँग्रेसचे नवीन अध्यक्ष, आता नवीन नाही आहे, भाई जगतापच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये प्रभावी एक नेतृत्व कार्यक्रम चालू आहे, आणि हे पूर्ण मुंबईमध्ये 100 दिवसमध्ये पूर्ण 100 वॉर्ड आणि नंतर त्याचे सेकंड राऊंडमध्ये बाकीचे वॉर्ड आहे ते आम्ही सगळे वॉर्डमध्ये पदयात्रा घेणार आहे. त्यांनी याचिका जी आलेला आहे, आम्ही एक शब्दात त्यांनी सांगितलं, वी आर डिसमिसिंग युअर पिटिशन, असं त्यांनी सांगितलं. यांनी पिटिशन केलं नाही, आज काय बाजू मांडली भाजपने काय बाजू मांडली? नाही, भाजपच्या जे वकीलने मांडलेलं आहे की जे हायकोर्टने दिलेलं आहे ते हायकोर्टने बरोबर नाही आहे, आणि हायकोर्टात जे ते सांगतात की आम्ही सत्तेत होते 2017 आणि त्याचे नंतर आता आमच्या स्टेटमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि स्टेटमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे, आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे एक घटक आहे काँग्रेस, ते इकडे कसा बसू शकत आहे? तर त्यामध्ये कोर्टाने सांगितलं आहे की स्टेटचा वेगळा आहे आणि महानगरपालिकाचा वेगळा आहे, तुम्ही त्याचे अंतर्भाव करू शकत नाही. आणि ते काँग्रेस इकडे बसून ते शिवसेनाचे विरोध करू शकत आहे, असा काही नाही करू शकत आहे, असा काही यामध्ये सत्य नाही, असं स्पष्ट कोर्टने म्हटलेलं आहे. म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचाच विरोधी पक्ष राहणार यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं, अर्धा सर ना ते डिसमिस केलं त्याची पिटिशन.
पेटिशन नंबर मी देतो आपल्याला, पेटिशन नंबर जे आहे 1212291 ऑफ 2020 1212291 यानी ये जे स्पेशल लीव पेटिशन जे आहे त्याचे जे आहे 1212291 ऑफ 2020 त्यांनी पेटिशन फाईल केलेलं आहे आणि पेटिशन फाईल त्यांनी हायकोर्टने जे जजमेंट दिलेलं आहे त्याचे विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये पेटिशन फाईल केलेलं आहे आणि आज ते पेटिशन सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने त्याला डिसमिस केलं. सर आता काँग्रेस सगळे आमचे प्रेसचे नमस्कार. आपल्याला माहीत आहे की सप्टेंबर 21 तारीखला मुंबई उच्च न्यायालयाने जे याचिका भाजप केले होते LOP संदर्भात ते हायकोर्टने त्याचे याचिका डिसमिस केले आणि त्याचे नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केलेलं आहे. आता फेब्रुवारीचे 15 तारीखला ते लिस्टिंग झाले होते आणि सुप्रीम कोर्टचे जे ऑनरेबल चीफ जस्टिसच्या समोर आणि चीफ जस्टिसच्या सोबत हे 3 बेंचचे जज आहे, ऑनरेबल जस्टिस AS बोपन्ना, ऑनरेबल जस्टिस V रामसुब्रमण्यम त्याचे समोर काल आले होते या पिटिशन आणि कोर्टाने असं सांगितलं की आज मी कोर्ट त्याच्यावर याचिका जी आहे आम्ही ऐकणार आणि त्याच्यानंतर आमचे जे पिटिशनचे ज्या निर्णय द्यायचे आज आम्ही देणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होते कोर्टाने. आज 12:30 जेव्हा कोर्टात आले पिटिशन, पिटिशनरने आपला बाजू मांडले आणि जसा पिटिशनरने आपला बाजू मांडले चीफ जस्टिस 1-2 त्याने प्रश्न विचारले आणि 10-12 मिनिटाच्या नंतर त्यांनी या पिटिशन जे भाजपच्या की महानगरपालिकाचे विरोधी पक्ष नेत्याचे हायकोर्टने जे पिटिशन केलेलं आहे त्या संदर्भात भाजपच्या पिटिशन सुप्रीम कोर्टने आज डिसमिस केलेलं आहे. एक असा आहे की हायकोर्टने जे सांगितलं आहे की महानगरपालिकामध्ये 2017 जे निर्णय घेतलेला आहे महापौरने ते निर्णय त्याचे विरोधात 2020 परत भाजपचे नेते प्रभाकर शिंदे त्याने सांगितलं होतं की आपण आता विरोधामध्ये आहे तर आम्हाला विरोधी पक्ष द्या आणि त्याच्या विरोधात हायकोर्ट आणि आता सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन डिसमिस झालेलं आहे आणि या संदर्भासाठी मी आज प्रेस कॉन्फरन्स तुमचे आपले समोर मला असायचे की हे महानगरपालिकाचे इतिहासामध्ये एक वर्डिक्ट जे आलेलं आहे त्या वर्डिक्टचे मी स्वागत करीत आहे आणि एक यामध्ये दिसत आहे की भाजपला काही तरी या पदात कसा याला पाहिजे त्यांनी सगळे ऑप्शन आता त्याचे आता संपलेलं आहे. खरा जे आज विरोधी पक्ष नेता आहे जे महापौरने सांगितलेलं आहे ते आज सिक्कामोर्फत सुप्रीम कोर्टने केलेलं आहे आणि त्याचा मी स्वागत करीत आहे.